आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपा, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. भिवंडी वाडा मनोर या खासगीकरणातून विकसित केलेल्या राज्य महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी अनोखे आंदोलन करीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीला दणका दिला आहे. श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात रस्त्यात पडलेल्या खड्ड्या श्रमजीवी युवकांनी वृक्षारोपण केले. खड्ड्यांचे मंत्र्यांच्या नावाने नामकरण करीत सगळ्यांचे लक्ष वेधले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सुप्रीम कंपनीचे अधिकारी शेख यांची नावे खड्ड्यांना देऊन एक अनोखे उपरोधिक आंदोलन केले. 1 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे भरले नाही तर टोल नाका बंद करू असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक सापटे आणि युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद पवार यांनी दिला आहे. कागदावर पूर्ण झालेला हा भिवंडी वाडा मनोर महामार्ग, याला 354 कोटी रुपये शासनाने BOT तत्वावर हे काम दिलं आणि 354 कोटी रुपये खर्च दाखवून हा रस्ता बनवण्यात आला. 2013 पासून तुम्ही बघताय की हा रस्ता कधीच पूर्णपणे दुरुस्त झाला नाही. आता या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या अपघाताने कंटाळून आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला, आंदोलनं केली, पण यांना जाग येत नाही. शेवटी आम्ही एक अभिनव आंदोलन पुकारलं की जिथे जिथे खड्डे पडलेले आहेत, खड्डे दिसतात झाडे लावा, अशी आम्ही श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी घोषणा दिली आणि आम्ही खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्याचं कार्यक्रम आयोजित केला. आमच्या आंदोलनाच्या इशाराने कालपर्यंत यांनी घाईघाईमध्ये थुकपट्टी लावणारे असे खड्डे बुजण्याचा प्रयत्न केला. ते आज आम्ही उघड केलं की ते खड्डे किती निकृष्ट दर्जाने बुजलेले आहेत. आम्ही या खड्ड्यामध्ये आज झाडं लावली. आम्ही या अंबाडी नाक्याच्या ब्रिजखालीच पहिलं झाड लावलं आणि त्या झाडाला नाव दिलं. आम्ही प्रत्येक खड्ड्याचं नामकरण केलं. त्या खड्ड्याला आम्ही नाव दिलं राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील खड्डा. दुसरा आम्हाला खड्डा सापडला, त्या खड्ड्याला आम्ही नाव दिलं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे खड्डा. तिसऱ्या खड्ड्याला नाव दिलं सुप्रीमचे अधिकारी ZM शेख खड्डा. आणि चौथ्या खड्ड्याला नाव दिलं पालघरचे पालकमंत्री, कारण पालघरचाही भाग या रस्त्यात आहे, रवींद्र चव्हाण यांच्या नावाने खड्डा. आम्ही या खड्ड्यांना नावं दिली. या खड्ड्यांना नावं दिल्यानंतरही या प्रशासनाला, या सरकारला, या शासनाला, सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि सुप्रीमला जाग येईल आणि रस्त्यामधले खड्डे बुजतील. दुसरं आम्ही एक काम केलं की आम्ही या रस्त्यावरचे खड्डे मोजले. माननीय चंद्रकांतदादा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी जाहीर केलेलं की एका खड्ड्याला 1000 रुपये बक्षीस, खड्डे दाखवा, आमचे सगळे खड्डे रस्ते खड्डे मुक्त आहेत. आम्ही 1733 खड्डे मोजले आणि सरकारला मागणीपत्र दिलं की या 1733 खड्ड्यांच्या बदल्यात आम्हाला 17,33,000 रुपये संघटनेला तुम्ही बक्षीस द्या, कारण आम्ही हे खड्डे शोधलेले आहेत. आम्ही ते मागणीपत्र दिलं, आम्ही त्याचे पुरावे, फोटोग्राफ दिले, व्हिडिओ दिलेले आहेत. आम्ही सांगितलेलं आहे की या खड्ड्यांचे पैसे आम्हाला दे, पैसे दे, आम्ही शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना दान देऊ. आज आम्ही त्यांना इशारा दिला आहे, हे अभिनव आंदोलन करून आम्ही त्यांना इशारा दिला आहे की येत्या 8 दिवसामध्ये जर पूर्ण रस्ता खड्ड्यामुक्त झाला नाही तर आम्ही टोल नाका बंद करू, यांची आर्थिक नाडी 1 तारखेनंतर बंद करू. श्रमजीवींनी आंदोलनाचा इशारा देताच सुप्रीम कंपनीने कसे बसे खड्डे भरण्याचे काम सुरू करून थारून मारून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या तरुणांनी तोही प्रयत्न हाणून पाडत त्याचाही पंचनामा केला. या खड्ड्यांमध्ये रोप लावत या खड्ड्यांचे मंत्री महोदयांच्या नावाने नामकरण करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. येत्या 1 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे कोल्ड मिक्स हे पावसाळ्यात वापरावयाचे डांबर वापरून करावे, अन्यथा टोल बंद करणार असा इशारा प्रमोद पवार यांनी दिला. सर्व मागण्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता CH पाटील, कनिष्ठ अभियंता पातकर यांनी लेखी आश्वासन देत लवकरच या संपूर्ण रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अपूर्ण कामांचा अहवाल शासनास देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे. स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेश बंटी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी तालुका, वाडा तालुका, आर्यन ग्रुप, देवा ग्रुप यांसह पंचक्रोशीतील असंख्य संस्थांनी पाठिंबा दिला. अक्षय बैसाने, स्वानंद मीडिया, भिवंडी. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.